साहेबांसोबत बैठक पार पडलेली आहे, शरद पवारांसोबत एक बैठक पार पडली, इकडे पण एक बैठक पार पडली, सगळ्यांचा बहुतांश रोज जो आहे तो ईव्हीएमच्या संदर्भात पाहायला मिळतो, काय त्याबद्दल माहिती आहे? विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक उमेदवारांची जी तक्रार येत आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी अशी तक्रार आहे की एक एक गावांनी मतदान केलेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, परंतु मोजणीच्या वेळी तो मतदान दिसून आला नाही, अशी प्रकारची अनेक तक्रार आहे. आमच्या सर्वांच्या शेवटी लोकशाही आहे, लोकशाही मानणारे लोक आहोत आम्ही, परंतु ज्याप्रमाणे हा लँडस्लाईड विक्ट्री महायुतीला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची वेगवेगळी प्रकारची व्हिडिओ, वेगवेगळी प्रकारचे सगळे तक्रार आलेला आहे, ईव्हीएमबद्दल आलेला आहे, त्या बॅटरीबद्दल आलेला आहे, अनेक विषय आहे. सुप्रीम कोर्टाने नुकताच एक 2024 निकाल दिलेला आहे की ईव्हीएम आणि ते कंट्रोलर काय म्हणतात त्याला, बॅलेट कंट्रोलर आणि व्ही व्ही पॅट हे मॅच करण्याचा अधिकार 5% प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदारसंघामध्ये दिलेला आहे. आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की त्या कायद्याप्रमाणे आम्ही जे काय फीस वगैरे आहे निवडणूक आयोगाची ते भरून 5% ई व्ही एम मशीनची बॅलेट बॉक्स आणि व्ही व्ही टी पॅड हे सगळ्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत. 29 त्याची शेवटची डेट आहे, ते 29 अगोदर आम्ही सर्व उमेदवार आपल्या आपल्या जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ती तक्रार दाखल करणार आहोत. आंदोलन वगैरे करणार आहात का? कारण असं कळतंय की एक आंदोलन महाविकास जनजागृत करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सगळे चाललं आहे निवडणूक आयोगाच्या कारोबारवर आणि ईव्हीएमचा जो विषय समोर येत आहे हे फक्त एक ठिकाणचं गोष्ट नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो ज्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निकाल, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनीवर निकाल दिसलेला आहे, स्थानिक लोकसुद्धा बहुचक झालेले आहेत, ते सुद्धा म्हणत आहेत की आम्ही मतदान केलेला नाही आहे, एवढा मतदान समोरच्या माणसाला कसा गेलेला. अनेक विषय आहे, ते विषयावर आम्ही सर्व गंभीरतेने विचार करतो आहे आणि येणाऱ्या एका 2 आम्ही सगळ्या बाकीचा पुढचा जो आमचा जो भूमिका असेल महाविकास आघाडीची ते निश्चितपणे आम्ही ठरवणार आहोत. बडगुजरजी, तुम्ही वाटतं अर्ज दिलेला आहे, काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी? ईव्हीएमचा हा स्कॅम्प आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की व्ही एफ टी पॅडमधल्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या 5% मोजू शकतात, परंतु त्याला आकारणी जी आहे 40,000 प्लस GST. उमेदवार जो आहे त्याला 10,000 डिपॉझिट आहे निवडणूक लढण्यासाठी, आणि एक व्ही एफ टी पॅडचं मोजण्यासाठी 40,000 आहे. ही काही संयुक्तिक नाही, परंतु तरी पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 5% UM जे आहेत बूथ आहेत ते मोजणीसाठी प्रत्येकाने अर्ज करावा असं बैठकीमध्ये ठरलं. सगळेच उमेदवार अर्ज करणार आहेत तो? हा निश्चितपणाने. एकत्रित आंदोलन करण्यासंदर्भात काही बोललेलं निश्चितपणे त्याच्याबद्दल महाविकास आघाडीचे सर्व नेते बसून येणाऱ्या कालामध्ये आम्ही ठरवणार आहोत पुढची भूमिका काय असणार आहे. निश्चितपणे महाराष्ट्राची जनतामध्ये रोष आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकांमध्ये मतदातांमध्ये खूप रोष आहे की आम्ही मतदान केला नाही आहे महायुतीला, तर मशिनीवर एवढा मतदान कसा दिसून येतो आहे हा प्रश्न एक निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यावर निश्चितपणे पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील, काँग्रेसचे आमचे सर्व ज्येष्ठ नेते आम्ही बसून 1-2 चर्चा करून ती पुढची भूमिका काय आहे ते आम्ही ठरवणार आहोत. लागलेल्या निकालानंतर महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद किंवा एकत्रित भूमिका अद्याप का मांडली जात नाही? मांडली जात आहेत, सगळ्यांची प्रतिक्रिया येत आहेत, उद्धवजींनी बोललेले आहेत, पवारसाहेबांनी बोललेले आहेत, काँग्रेसतर्फे आमचे रमेश चनीथलाजींनी सांगितलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही सांगत आहोत ना, सांगतोय सगळे. आता मिळून एकात आता सगळे ते काय जे जे तक्रार आली आहे ते तक्राराची शहानिशा करण्याच्या कर्तव्य कुठलेही गोष्टी ऐकून उगज लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचा असा धोरण किंवा असा ध्येय आमचा सगळ्यांचा नाही आहे. शहानिशा करून खात्री करून
जे जे चुकी झाली असेल आणि जे जे कर उपाय कर योजना करण्याची गरज असेल ते ते निश्चितपणे मी उपाय करू. मी स्वतः माझा मतदारसंघामध्ये चांदिवली मतदारसंघामध्ये सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे 5% बॅलट बॉक्स आणि व्हीव्हीपॅटच्या तपासणी करण्यासाठी ते सुद्धा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही सुद्धा करत आहोत. ईव्हीएम मशीन के बारे में जिस तरह से पूरे महाराष्ट्र में चाहे नांदेड़ हो या धुलिया हो या मुंबई हो या नगर जिला हो, अलग अलग जिले से जिस तरह से शिकायत, जिस तरह से उम्मीदवारों की तकरार आ रही है, शिकायत आ रही है, उसको ध्यान में रखते हुए हम लोगों ने निर्णय लिया है कि सभी जो सर्वोच्च न्यायालय का 2024 का जो आदेश है और महाराष्ट्र निवर्चन अधिकारी ने भी उसका निर्देश निकाला है कि 7 दिन के अंदर जो जो मतदार संघ के अंदर जो जो उम्मीदवार चाहें उसकी फीस भर के 5% बैलेट मशीन जो होती है वो और वीवीपैट उसको चेक कर सकते हैं. तो वो प्रोसेस करने के लिए हम लोग जा रहे हैं, क्योंकि जिस तरह का निकाल आया है, ये निकाल रिजल्ट जो आया है ये महाराष्ट्र की जनता पचा नहीं पा रही है, क्योंकि अलग अलग क्षेत्रों में, अलग अलग ज़िलों में, अलग अलग विधानसभा क्षेत्र के लोगों का, मतदाताओं का कहना है कि हमने महायुति को वोट नहीं दिया है हमारे गाँव में, तो महायुति को वोट इतना ज़्यादा कैसे मशीन पर दिखाई दे रहा है. बहुत सारे सवाल इस चुनाव के अंदर महाराष्ट्र में खड़े हुए हैं, जिसका जवाब लोग चाहते हैं, जवाब मिलना चाहिए, और उसके लिए जो जो कानूनी प्रक्रिया होगी या वो सारी चीज़ करने का काम महाविकास आघाड़ी के हम सारे उम्मीदवार आज से लेकर उसको कर रहे हैं और निर्णय हम लोगों ने लिया है. देखिए, जन जागृति होनी चाहिए, लोग खुद जन जागृति कर रहे हैं, लोग खुद वीडियो भेज रहे हैं, लोग खुद अलग अलग बूथ की सूचनाएं दे रहे हैं, परसेंटेज कैसे बढ़ी, बैटरी कैसे 91% 8-8, 12-12 घंटा ईवीएम मशीन यूज़ करने के बाद 99% बैटरी कैसे रह सकती है. बहुत सारी जगह पे जहाँ पर कई उम्मीदवारों ने तो ये कहा कि जिस बूथ में मेरा परिवार है, मेरे परिवार का भी वोट मुझे नहीं मिला है, तो ऐसी भी बहुत सारी शिकायतें आई हैं. सभी शिकायतों को हम लोग ध्यान में रखकर जन जागृति होना चाहिए. लोकतंत्र की हत्या करने वाले लोगों से लोकतंत्र को बचाने की लड़ाई महाविकास कांग्रेस पार्टी और महाविकास आघाड़ी पहले भी लड़ते रही है, अभी भी लड़ते रहेगी. सवाल ये नहीं कि सरकार किसकी बन रही है, किसकी नहीं बन रही है, सवाल लोकतंत्र का है, डेमोक्रेसी का है. हमारे देश का ये सबसे बड़ा पर्व चुनाव होता है और चुनाव फेयर होना चाहिए, ये पूरे देश की जनता की भावना रहती है और नेताओं की और राजनीतिक दलों की रहती है. लेकिन इस चुनाव में जिस तरह के रिजल्ट आए हैं, संयुक्त महाराष्ट्र बनने के बाद महाराष्ट्र में बहुत बार चुनाव हुए हैं और हमेशा चुनावों में अलग अलग तरह के रिजल्ट आए हैं, अलग अलग पार्टियों की सरकारें महाराष्ट्र में बनी हैं. लेकिन जिस तरह से इस बार चुनाव आए हैं, आप मुझे बताइए, मेरा सवाल है, जिन शरद पवार साहब की पार्टी के 9 सांसद हों, उनके 10 विधायक चुन के आएंगे 4 महीना पहले? जिस कांग्रेस पार्टी के 14 सांसद महाराष्ट्र में हो, उनके 15 विधायक चुनकर आएंगे? जिस उद्धव ठाकरे जी शिवसेना के बहुत सारे विधायक हैं, सांसद हैं, 9 विधायक हैं, उनके 20 9 सांसद हैं, उनके 20 विधायक चुनकर आएंगे? तो इस जिस तरह से जो निर्णय आया है, निकाल आया है और जो शिकायतें आई हैं, उससे हम डेमोक्रेसी में और लोकतंत्र में, लोकशाही में हम लोग भरोसा करने वाले लोग हैं, जनता का फैसला सर झुकाकर उसका सम्मान करने वाले लोग हैं. लेकिन अगर जनता के फैसले को गलत तरह से मशीन में दिखाया जाता है और उसके अंदर शिकायत आती है, और अगर वो सही साबित होती है, तो ये लोकतंत्र की, लोकतंत्र का मजाक और लोकतंत्र की हत्या करने की सबसे बड़ी कोशिश है. इसके लिए हम सबको लड़ना पड़ेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।